नाशिक जिल्हा ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांनी 5% निधी, घरकुल योजना, बीज भांडवल, शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा विविध योजना आणि मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं प्रहा दिव्यांग संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा बुधवारी काढण्यात आला. दिव्यांग संघटना नाशिक शहर, नाशिक जिल्हा आणि सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव यांनी यात सहभाग घेतला. याबाबत सविस्तर माहिती देत महिला जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना दिव्यांग क्रांती समन्वय सविता जाधव यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी सर्व प्रहारचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि अपंग बांधव मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी एकत्र आलो आहोत. समाज कल्याण अधिकारी यांच्या मीटिंग्स होतात, परंतु ते आमच्या दिव्यांग बांधवांना मीटिंगची कल्पना देत नाही, त्यांना मीटिंगला बोलावत देखील नाही. तालुका स्तरावर BDO मार्फत काय निर्णय घेतले जातात ते आमच्या अपंग बांधवांना त्याची माहिती देत नाही. यामुळे आज आम्ही समाज कल्याण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात काय निर्णय घेतले, या मागण्या कधी पूर्ण होतील याची माहिती अपंग बांधव यांना प्राप्त झाली नाही तर जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सर्व प्रहारचे नाशिक जिल्ह्याचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी इथे उपस्थित झालो आहोत. दरवेळेला हे मीटिंग घेता आमच्या दिव्यांग बांधवांना कळवलं जात नाही आणि प्रत्येक तालुका स्तरावर BDO सुद्धा काय नोटीस देतात ते BDO आमच्या अपंगांपर्यंत पोहोचत नाही. ही खरं अगदी दुर्मिळ खंत आहे आणि त्याचं निरासन व्हावं म्हणून आज आम्ही सरळ जिल्हा परिषदवर त्यांना विचारपूस करण्यासाठी आज CO साहेब आणि समाज कल्याण अधिकारी इथे आलेलो आहोत. तर याचं जर काही उलगडा लागला नाही किंवा त्यांनी आम्हाला हे दिलं नाही तर नक्कीच आम्ही तीव्र स्वरूपाचं नाशिक जिल्ह्याच्या वतीने आंदोलन छेडल्याशिवाय राहणार. परिषद येते प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहाराच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा भरतून इथं येऊन गेल्या अनेक वेळेस दिव्यांग कल्याण आयुक्त हे नाशिक शहरात येतात, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात, परंतु समाज कल्याण विभागाकडून आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारे कळवलं जात नाही. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये दिव्यांगांच्या प्रशासनासह इतर ज्या इतक्या अनेक अडीअडचणी समस्या आहेत त्या समस्या ऐकून घ्यायला कोणी तयार नाहीत. अनेक वेळेस समस्या मांडल्या जातात, त्याच्यावर कारवाई होत नाही. ज्या काही योजना असतात राज्य शासन, केंद्र शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका यावर कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही आणि जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सतत दुर्लक्ष करतात, त्यांचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. आज या अनुषंगाने पूर्ण जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येऊन आज जाब विचारला आहेत, यांचा सर्व हिशोब घेतो आहेत, यांची केलेलं कार्य कर्तव्य आणि त्या याच्या अगोदर झालेल्या योजना पुढील योजना या संदर्भात सर्व माहिती घेऊन जर यांनी आज आम्हाला योग्य वेळ दिलं नाही तर या दिव्यांगासमोर समेत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार असून तसेच आज इथंच आपण परिस्थिती बघितली. फक्त एक महत्त्वाचा घटक आहेत, संवेदनशील घटक आहेत, ज्याच्यावर पूर्ण जिल्ह्यानं लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजेत. आज त्या कार्यालयाची जर अवस्था पाहिली तर इथं दिव्यांगाच्या अंगावर जर काही पडलं तर तो जखमी होऊ शकतो. आज या ठिकाणी एवढी जागा असताना कर्मचाऱ्यांनी इथं गाड्या लावल्यात, दिव्यांगांना उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही. या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी अस्वच्छता आहेत. तर जिल्हा परिषद CO मॅडम, ॲडिशनल CO, डेप्युटी CO आणि समाज कल्याण अधिकारी यांचं जर अशा दुर्लक्ष होत असेल आणि स्वतःच्या गाड्या वगैरे मस्त मजेत वापरत असेल तर ती दुःखदायक, वेदनादायक गोष्ट आहेत. तरी आमचं आज ठोकून एकदम यांना निवेदन आहेत का जर याच्यात सुधारणा झाली नाही तर तुम्हाला मोठ्या आंदोलनाला उग्र स्वरूपाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. मोठं आंदोलन आम्ही जिल्हा परिषद CO आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्याच्या दालनामध्ये म्हणजे काळापासून त्यांच्या खुर्चीला काळापासून आणि जिल्हाभरातून हजारो अपंग घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसून घेऊ. प्रहार अपंग क्रांती उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की आम्ही आमच्या मागण्या आणि समस्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांना वेळोवेळी सांगितल्या, परंतु आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यासाठी BDO मॅडम समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी 5 जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे अपंग बांधव यांच्या वतीनं एक प्रकारे समाज कल्याण अधिकारी यांना अल्टिमेटम देत आहोत. अधिकारी यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला कोणतीही समस्या भविष्यात निर्माण होणार नाही याची सर्व व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती दिलीप दिघे यांनी केली. आम्ही या ZP CO मॅडम आणि समाज कल्याण अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व माझ्या 5 जिल्ह्यामधून सर्व तालुका अध्यक्ष यांना आम्ही उपस्थित केलेले आहे आणि या ZP च्या माध्यमातून आमच्या ज्या समस्या आहे
आज आमच्या सर्व तालुका अध्यक्षांनी आमच्या समोर मांडल्या, त्या आम्ही इतर ज्या समस्या आहे त्या आम्ही अधिकाऱ्यांसमोर मांडत आहोत आणि आमचे सर्व ज्येष्ठ नेते दत्तुभाऊ बोडके यांच्या सहकार्याने आणि जिल्हा अध्यक्ष बबलूभाऊ मिर्झा आणि आमचे तालुका अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज इथं जेडपीमध्ये एक प्रकारचा अल्टिमेटम देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि जर आम्हाला त्यांनी समाधानकारक जे आम्ही जा विचारलेले त्या जाबांचं जर समाधानकारक उत्तर दिलं नाही तर आम्ही आजच आणि या वेळेपासूनच इथं ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून एकही दिव्यांग व्यक्ती एकही आमचा संघटनेचा पदाधिकारी हलू शकणार नाही. या मोर्चासाठी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, प्रहारचे ज्येष्ठ नेते चंद्रभान गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्ष राज्य समन्वयक सविता जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे, जिल्हाध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, शहराध्यक्ष ललित पवार, दत्ता कांगणे, सचिव पंकज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष निफाड सोमनाथ धुमाळा, तालुकाध्यक्ष इगतपुरी सोपान परदेशी, तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, अरुण पाचोरे, अनिस शेख, सोमनाथ जाधव, विलास कानकाटे, बापूराव राऊत, राजाराम दुसाने, गणेश प्रधान आदी उपस्थित होते. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.